नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भामध्ये थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे बंगालच्या उपसागराबरोबरच आता अरबी समुद्रामध्येही थोडी हलचल वाढलेली आहे आता हा ईशान्य मान्सूनचा प्रभाव सुरू होणार आहे परंतु या दरम्यान अरबी समुद्रामध्ये किंवा बंगालच्या उपसागरात दाब निर्माण होण्याची शक्यता अधिक असते कारण ऑक्टोबरची वातावरण परिस्थिती वेगळी असते नैऋत्य मान्सून आता बऱ्यापैकी परतीचा प्रवास करू लागला आहे महाराष्ट्रातून पुढील दोन तीन दिवसामध्ये पूर्णत नैऋत्य मान्सून माघार घेणार आहे त्यामुळे मान्सूनचं अस्तित्व आता संपत आलं आहे मात्र आपल्याला ईशान्य मान्सून आणि वेस्टर्न डिस्टर्बन्स पश्चिमी विक्षोभ आपल्याला आता सक्रिय होताना दिसत आहेत त्यामुळे थंडीसाठीचे हे संकेत आहेत आपण या कालावधीमध्ये केवळ चार राज्यामध्ये पाऊस होतो तो म्हणजे केरळ कर्नाटक तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश कधीतरी महाराष्ट्राच्या दक्षिणी भागामध्ये हा पाऊस प्रवेश करतो आणि त्याचा समावेश कोल्हापूर आणि गोवा रत्नागिरी सिंधुदुर्गच्या दक्षिणी पट्ट्यामध्ये असतो त्यामुळे आपण याचा कधीकधी प्रभाव साताऱ्यापर्यंत येतो सोलापूरपर्यंत येत असतो तर आपण त्याच्यावर बारकाईने लक्ष ठेवून आहोत या उपग्रही छायाचित्रानुसार आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्यात आज ढगाळ परिस्थिती निर्माण झाली होती परंतु या ढगाळ परिस्थितीतून फार मोठा पाऊस पडणार नाही काही ठिकाणी शिडकावा दुसऱ्या ठिकाणी सुद्धा होऊ शकते कारण हे मान्सूनच्या परतीच्या प्रवासातील परतीच्या पावसाचं वातावरण आहे परतीच्या पावसाचं वातावरण यावर्षी फार प्रभावी राहण्याची शक्यता नाही त्यामुळं फार जोरदार परतीचा पाऊस अपेक्षित नाही आपल्या हवामान अंदाजामध्ये जी एफ एस मॉडेलला आपण नेहमी प्राधान्य दिलेलं आहे नऊ तारखेपासून अठरा तारखेपर्यंत कोणत्याही प्रकारचं वातावरण पावसाचं महाराष्ट्रामध्ये या मॉडेलने दाखवलेलं नाही आपण स्कायमेट वेदर मॅपचा देखील बऱ्याचदा आपल्या हवामानामध्ये समावेश करतो आणि आज आपल्याला बारा तारखेला थोडं लातूरच्या धाराशिवच्या दक्षिणी भागामध्ये थोडं कोल्हापूर आणि रत्नागिरी सिंधुदुर्गच्या दक्षिणी भागामध्ये पावसाळी वातावरणाचे संकेत मिळत आहेत या वातावरणामध्ये थोडी वाढ म्हणजे सातारा स सांगलीचा काही भाग कोल्हापूरचा काही भाग रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि थोडा धाराशिवचा लातूरचा दक्षिणी भाग या ठिकाणी सोलापूरच्या एकाही भागात पावसाळी वातावरण तेरा तारखेला निर्माण होण्याची एक शक्यता आहे स्कायमेटने वर्तवली आहे थोडं चौदा तारखेलाही हे वातावरण राहण्याची संभावना आहे उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डी येतो आहे दक्षिण भारतामध्ये ईशान्य मान्सून सक्रिय होतो आहे कारण दहा तारखेनंतर ईशान्य मान्सून सुरू होतो असा काही नियम आहे पंधरा तारखेला देखील आपल्याला थोडं दक्षिणी पट्ट्यामध्ये म्हणजे लातूर सोलापूर सांगली पुणे सातारा सातारापूर्व त्याबरोबरच कोल्हापूर आणि रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये वातावरण निर्मिती होण्याची शक्यता आहे हलक्या स्वरूपाचं ढगाळ वातावरण आणि पावसाची शक्यता इथे असणार आहे याच भागात आपल्याला सोळा तारखेलाही पाऊस दिसतो आहे सतरा तारखेला हे वातावरण कमी व्हायला सुरुवात होईल थोडं अठरा तारखेला हे वातावरण जवळपास पुण्यापर्यंत पोहोचणार आहे म्हणजे हा एक भाग असा राहतो आहे की अगदी पुणे सातारा सांगली कोल्हापूर अहमदनगरचा काही भाग त्यानंतर सोलापूरचा भाग रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगडपर्यंत अठराला पावसाळी वातावरण तयार होतं आहे हे वातावरण आपल्याला थोडं आणखी एकोणीस तारखेला तयार होताना दिसतं आहे म्हणजे थोडे संकेत आपल्याला सातत्याने बदलताना दिसत आहेत मॉडेलमध्ये मॉडेलमध्ये स्थिर अशा प्रकारचा अंदाज अजून येत नाही आहे त्यामुळे ह्या पावसाच्या वातावरणामध्ये सातत्याने बदल होत राहणार आहे आपल्याला वीस तारखेला थोडं महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरण या मॉडेलने दाखवलं आहे आपण अठरा तारखेपर्यंत जी एफ एसने पाऊस दाखवला नाही असं म्हणालो आहे मात्र आपल्याला वीस तारखेला या ठिकाणी थोडं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात तयार होण्याचे संकेत आहेत नद्यांना पूर येणं तलाव भरणं मुसळधार पाऊस होणं या काही गोष्टी घडणार नाहीत काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचं तर मध्यम स्वरूपाचा मेघगर्जनेसह मात्र पाऊस होणार आहे त्यामुळे हा कालावधी रे परतीच्या पावसाचा आहे आणि हा जो पाऊस होणार आहे हा परतीचा पाऊस आहे त्याच्यामुळे मेघगर्जना आणि विजा पडण्याची शक्यता हा कालावधीमध्ये असते परंतु फार चांगलं अशा चा प्रकारचं परतीचं पावसाचं वातावरण बनताना दिसत नाही बघूयात यात काही सुधारणा होते का आपण बघतो महाराष्ट्रातून पावसाचा परतीचा प्रवास सुरू झालेला आहे सहा तारखेलाही सुरुवात झाली असली तरी सात आणि आठ तारखेला यामध्ये फारशी प्रगती झाली नाही आहे परंतु आता मान्सून परतीचा प्रवास करतोच आहे त्यामुळे पुढील दोन चार दिवसामध्ये हे संपूर्ण नैऋत्य मोन्सूनचं वातावरण संपणार आहे आपण बघतोय की या मॉडेलमध्ये चीनच्या समुद्रामध्ये खूप मोठी वादळं तयार होत आहेत परंतु बंगालच्या उपसागरामध्ये दोपर्यंत एखादी सिस्टम तयार होऊन ती भारताच्या दिशेने सरकत नाही तोपर्यंत पावसाळी वातावरण फार प्रभावी तयार होणार नाही असा अंदाज आहे स्थानिक स्वरूपाचं ढगाळ वातावरण हलक्या शिडकाव्याची शक्यता मात्र महाराष्ट्रात कायम राहणार आहे आणखी ढगाळ परिस्थिती सातत्याने तयार होत राहील त्यामुळे काही भागात ढगाळ परिस्थिती निर्माण झाल्यावर पाऊस येईल का अशी शंका शेतकऱ्यांना येऊ शकते परंतु केवळ खरं पावसाळी वातावरण हे कोल्हापूर रत्नागिरीच्या दक्षिणी भाग आणि सिंधुदुर्गमध्ये आहे इतरत्र आता सध्या तरी लगेचच पावसाची निर्मिती होईल किंवा वातावरण तयार होईल असं वाटत नाही अरबी समुद्रामध्ये कोकण किनारपट्टीला लागून तेरा तारखेच्या दरम्यान थोडं पावसाळी वातावरण तयार होण्याची शक्यता मुंबईच्या आजूबाजूने आहे आपण बघतो ते वातावरण निर्मितीचा काळ तेरा तारखेला होतो आहे महाराष्ट्रामध्ये इतरत्रही ढगाळ परिस्थिती निर्माण होईल मोठ्या पावसाचं वातावरण नाही पंधरा तारखेपासून महाराष्ट्रामध्ये खूप ढगाळ परिस्थिती वाढणार आहे दुसऱ्या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस मेघगर्जेनेसं होण्याची शक्यता राहील परंतु फार मोठ्या पावसाची अपेक्षा शेतकऱ्यांनी करू नये आणि असा प्रकारचा पाऊस होणार नाही आपण बघतो सोळा तारखेलाही अशा प्रकारचं वातावरण महाराष्ट्रात तयार होण्याची शक्यता आहे हे सर्वच विभागात होणार नाही त्या त्या दिवशी आपण त्याविषयीचा सखोल अंदाज देणार आहोत परंतु एकूणच महाराष्ट्रामध्ये आता परतीच्या पावसाचं वातावरण आहे साधारण वीस बावीस तारखेपर्यंत परतीच्या पावसाचं वातावरण राहील या दरम्यान जिथे जिथे पाऊस पडेल तो परतीचा असेल मात्र तो फार प्रभावी पडण्याची शक्यता कुठलंही मॉडेल दाखवत नाही केवळ आपल्याला रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सातारा सांगली या भागात थोडं चांगल्या पावसाचं चा वातावरण तयार होऊ शकतं इतरत्र मोठे पाऊस होणार नाहीत कोकण किनारपट्टीलाही हलका ते मध्यम मेघगर्जनेस विजांच्या कडाचा पाऊस होऊ शकतो मात्र हे वातावरण संपूर्ण महाराष्ट्रात असणार नाही जसे वातावरणात मॉडेलमध्ये बदल दिसेल तसा तो आपल्याला सांगितला जाईल धन्यवाद आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय